मित्रांनो नमस्कार, मी सुनील वानखेडे स्मार्ट योजनेअंतर्गत विभागीय अंमलबजावणी कक्षाला नोडल ऑफिसर म्हणून काम करतो नाशिक येथे. माझ्या सध्याच्या वर्ल्ड बँकेच्या प्रकल्पामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना मदत करण्यासाठी हा आपला प्रकल्प आहे शासनाचा. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी 1400 कोटी रुपये एवढे कर्ज घेतलेलं आहे जागतिक बँकेकडून आणि 30 वर्षानंतर आपल्याला ते कर्ज फेडायचं आहे. या अनुषंगाने असा प्रश्न उपस्थित होतो की शेतकरी उत्पादक कंपन्या ही काळाची गरज आहे, तर ती कशी? मग हे शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गटाने जरी तुम्ही आधी एकत्र आलात आणि त्या गटाचं रूपांतर जर आपण शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये आपण करू शकलो तर गटाची नोंदणी तुम्ही आत्मा आमची योजना आहे शासनाची, आत्मा आमचा कृषी विभागाचाच एक विभाग आहे, तिथे आपण गटाची नोंदणी करू शकतो आणि गट चांगल्या पद्धतीने काम करायला लागल्यानंतर त्या गटाचं रूपांतर आपण शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये करू शकतो आणि शेतकरी उत्पादक कंपनीची आपण जी काय नोंदणी आहे ती कंपनी रजिस्ट्रारकडे आपण करून घेऊ शकतो. मग ही नोंदणी केल्यानंतर जे आपलं एकीचं बळ निर्माण होतं, एकीची एक वेगळ्या पद्धतीची एक ताकद तयार होते. समजा तुम्ही 200 शेतकरी 300 शेतकरी तुम्ही एकत्र आलात तर नेमक्या तुमची निविष्ठा खरेदी तुम्हाला किती करायची त्याच्यावर साधक बाधक चर्चा करून ऍट अ टाइम आपण 200 ते 300 लोकांची निविष्ठा खरेदी एकत्रित करू शकतो. तो दुकानदार तुम्हाला डिस्काउंट देऊ शकतो. तर दुकानदाराला माहिती आहे की 300 शेतकरी एकत्र आहे तर तो तुम्हाला फसवणार नाही, चांगला चांगला सल्ला मसलत करेल. ते कंपनीचे लोक तुमच्यापर्यंत येतील, तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने एक सल्ला मसलत करतील. तशाच प्रकारचं एक तंत्रज्ञानाचा जो काय आपल्याला वापर करायचा आहे तर त्याच्यासाठी सुद्धा खाजगी कंपन्या, विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग यांना आपल्यापर्यंत यायला एक वेगळ्या पद्धतीचं एक व्यासपीठ निर्माण होतं आणि तंत्रज्ञानाचं देवाणघेवाण ही एक चांगल्या पद्धतीची सोयीची होते, सोपी होते. तर मला असं वाटतं की ती एक कृषी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केल्यानंतरचा एक खूप मोठा एक फायदा होतो. तुम्हाला वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करता येणं शक्य आहे. एकट्या शेतकऱ्यासाठी ते शक्य होत नाही, परंतु ते जर का तुम्ही 100, 200, 300 शेतकरी एकत्र असतात आणि त्या गाव पातळीवर जरी आपण प्रशिक्षणाचं आयोजन केलं तरी ज्या लोकांना आपल्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे, ज्यांना आपल्यासोबत खरोखरच चांगलं काम करण्याची इच्छा आहे, ते लोक आपल्यामध्ये येऊन खूप वेगळ्या प्रकारचं चांगल्या विषयांवरचं तुम्हाला प्रशिक्षण देऊ शकतात, तुमच्याशी सल्ला मसलत करू शकतात आणि चांगल्या पद्धतीचं एक विश्वासाचं आणि एक सकारात्मक अशा प्रकारचं वातावरण आपण त्यानिमित्तानं गावामध्ये किंवा परिसरामध्ये निर्माण करू शकतो. वेगळ्या प्रकारच्या क्षत्रिय भेटी ज्या आहेत तर त्या एकट्या दुकट्या माणसाला स्वतःची गाडी काढून किंवा बसने म्हणा किंवा रेल्वेने प्रवास करून त्या त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही. तेच जर का तुम्ही एकत्र आलात, 20-25 जण तरी क्षत्रिय भेटीसाठी एकत्र आलात तरी सामायिक व्यावसायिक व्यवस्थेतून तुम्ही वेगळ्या प्रकारच्या प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊ शकता, चर्चा करू शकता, शास्त्रज्ञांना त्यांना कामाच्या ठिकाणी तुम्ही भेटू शकता, त्यांच्या ज्या काय प्रक्षेत्रावरचे जे काय प्रयोग आहेत ते आपण बघू शकता, वेगवेगळे जे काय आपले अॅग्री बिझनेस आहेत शेतीशी आणि शेतकी संलग्न वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना जाऊन तुम्ही भेटी देऊ शकता. म्हणजे ते उद्योग कशा प्रकारचे काम करतात, त्या उद्योगांचे जे काय फाउंडर आहेत, संस्थापक आहेत, त्यांची विचारसरणी कशी आहे, त्या आतापर्यंत त्या ह्या प्रवासामध्ये त्यांनी कशा पद्धतीने प्रगती केली आहे, त्यांना चॅलेंजेस कुठले आलेत, त्यांनी ते कशा पद्धतीने सोडवलेत, या अनेक गोष्टी आपण तिथे जाऊन आपल्याला चर्चा करता येते आणि ह्या चर्चेमधून ह्या अनुभवातून प्रत्यक्ष अनुभवातून खूप सारं ज्ञान, प्रॅक्टिकल नॉलेज आपण ज्याला म्हणतो ती आपल्याला मिळतं, आपल्या पुढच्या कामाला एक खूप चांगल्या प्रकारची दिशा मिळते आणि एक आपला पुढे भविष्यातला आपल्याला जे काय प्लॅन तयार करायचे आहेत तर ते प्लॅन तयार करणं आपल्याला सोपं होतं आणि त्याच्यावर सहमती होते. सर्व शेतकरी ज्यावेळेस तुम्ही एकत्र आहात आणि ते एकत्र सर्वांचं ट्रेनिंग होत आहे, एक्सपोजर व्हिजिट होते आहे, मग तो सामायिक विचारधारा एक निर्माण होते आणि सामायिक सहमती निर्माण होते जी पुढच्या तुमच्या प्रगतीसाठी खूप आवश्यक असतं.